नमस्कार, मी अमृता आकाश. TV9 मराठीच्या डिजिटल कार्यालयामध्ये आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर विलास बघाटे आणि डॉक्टर रोशन वाजे. तर डॉक्टर विलास यांची ओळख जलतज्ज्ञ म्हणून आहे, तर डॉक्टर रोशन यांना पाणिंका डॉक्टर म्हणून ओळखलं जातं. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊयात की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेमकं त्यांचं कार्य कसं सुरू आहे आणि त्यांच्या या कार्यातून आजपर्यंत किती लोकांना फायदा झाला. तर डॉक्टर विलास, सगळ्यात आधी मी तुमच्याकडून सुरुवात करते. मला सांगा की क्षार पाणी आणि क्षार जमीन म्हणजे नेमकं काय? काय होतं, जेव्हा क्षार तयार होतो ना, पाण्यामधील जे प्लस मॉलिक्युल्स आणि मायनस मॉलिक्युल्स, त्याला आपण मराठीत धनभारित मूलद्रव्य आणि ऋणभारित मूलद्रव्य म्हणतो, जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा ते क्षार पाणी तयार होतं. आणि एक किंबहुना काय झालेलं आहे की मातीमध्ये ऑलरेडी कॅल्शियम कार्बोनेट आहे. हा कॅल्शियम कार्बोनेट जड असतो किंवा आपण हार्ड म्हणतो त्याला, तो जमिनीत असतो आणि तो ओलावा टेकून ठेवण्याचं काम करतो. पण आता आपण काय केलेलं आहे, शेतकऱ्यांनी वगैरे का शेतीला पाणी देण्यासाठी तो कॅल्शियम कार्बोनेट विहिरीद्वारे किंवा बोरवेल वगैरे घेऊन तो वर आणला आणि तो पिकांना दिला. आणि कॅल्शियम कार्बोनेट असेल तर पाणी जड होतं, जड झाल्यामुळं काय होतं, पर्क्युलेशन वगैरे होत नाही. मग तो वर आणल्यानंतर, तो वनस्पतींना दिल्यानंतर ते पाणी पर्क्युलेट होत नाही, त्यामुळं जमीन हार्ड होत चालते. आपण त्याला क्षारयुक्त जमीन म्हणतो. तो क्षार आहे तो पाण्याच्या वरती येतो, त्यामुळं पाणी पर्क्युलेशन होत नाही. मग ते पर्क्युलेशन न झाल्यामुळं काय होतं, जमीन चिकट होते. जमीन चिकट झाल्यानंतर जे मुळं वगैरे असतात ते चोक होतात, म्हणजे थोडक्यात पांढरे जे रूट असतात ते पांढऱ्या मुळावरती क्षारांचं असे आवरण तयार होतं. ते आवरण तयार झालं का तुमच्या ते व्हाईट रूट ब्लॉक होतात, त्यामुळे ती जमीन आपण त्याला क्षारपट म्हणतो. पण क्षार पाणी म्हणजे नेमके काय, जेव्हा दोन मूलद्रव्य, एक धनभारित मूलद्रव्य, एक ऋणभारित मूलद्रव्य, या जेव्हा दोन्ही एकत्र आले का तो क्षार तयार होतो. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर कॅल्शियम कार्बोनेट. आता एक कॅल्शियम हे अन्नद्रव्य आहे, पण याच्याबरोबर कार्बोनेट ॲड झाला का तो क्षार तयार होतो. कॅल्शियम तर गरजेचा, पण कॅल्शियम कार्बोनेट डेंजरस आहे. आणि कॅल्शियम कार्बोनेट हाच हार्डनेस वाढवतो. आणि कॅल्शियम कार्बोनेट जर असेल तर पाण्याचा pH वगैरे वाढतो. त्याच्यानंतर कॅल्शियम बायकार्बोनेट कधी तयार होतं, पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात आहे पण ते पाणी वापरलं जात नाही. ते पाणी वापरलं न गेल्यामुळं काय झालेलं आहे का, त्याचं रूपांतरित कॅल्शियम कार्बोनेटचं रूपांतरित कॅल्शियम बायकार्बोनेटमध्ये झालं. कॅल्शियम बायकार्बोनेटमुळं झाल्यामुळं त्याचा EC वाढतो. मग बरेचसे फार्मर काय म्हणतात, आमचा pH चांगला आहे तरी खतं अपटेक होत नाही किंवा खतं विरघळत नाही. मग तर न विरघळण्याचं कारण असतं आहे का, त्यांचा EC वाढलेला असतो. आपण त्याला मराठीत विद्युत वाहकता म्हणतो. मग ते विद्युत वाहकता वाढल्यामुळं काय झालं, जो pHचा डिसॅडव्हान्टेज आहे तोच EC डिसॲडव्हान्टेज आहे, त्यामुळं काय होतं, खतं वगैरे विरघळत नाही. अशा प्रकारे ते क्षार आणि जमीन आणि क्षार पाणी तयार होते. अगदीच. तर क्षार पाणी याबद्दल तर तुम्ही सांगितलं, यानंतर डॉक्टर रोशन मी आपल्याकडे वळते. मला सांगा की क्षारयुक्त जमीन आणि क्षारयुक्त पाणी या दोघांमधला फरक नेमका आपण कसा ओळखायचा? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. क्षारयुक्त पाणी ओळखायचं म्हणजे ज्या पाण्याचा pH 7.5 जास्त आहे, ज्या पाण्याचा EC वाढलेला आहे, ज्या पाण्याचा हार्डनेस वाढलेला आहे, किंवा कॅल्शियम कार्बोनेट असेल, सोडियम कार्बोनेट असेल, त्या पाण्याला आपण क्षारयुक्त पाणी असं म्हणतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्षारयुक्त जमीन कशी ओळखायची, तर हा सर्व शेतकऱ्यांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. क्षारयुक्त जमीन ओळखण्याचं मुख्य कारण म्हणजे आपली जमीन चिकट होते. जमीन चिकट झाल्यामुळे जी सफेद मुळी असते किंवा जो मातीचा जो काही सुपीकता असते ती कमी होत चाललेली आहे, आणि उत्पादन क्षमता -60% सुद्धा खाली येत आली आहे. हे क्षारयुक्त पाण्याचं मुख्य उदाहरण आहे. तर हा फरक तर तुम्ही सांगितला, यानंतर पुन्हा एकदा मी डॉक्टर विलास आपल्याकडे वळते. क्षार पाण्याचे किंवा क्षार जमिनीचे देखील काही दुष्परिणाम असतात का, आणि हे जर दुष्परिणाम समोर आले तर हे मग आपण क्युअर नेमकं कसं करू शकतो? ऍक्च्युअली काय होतं, क्षार पाण्यामुळे ना जसं पिकावरती परिणाम होतो तसंच इतर गोष्टींमध्ये पण परिणाम होतो. म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीयल जर घेतील किंवा घरगुती वापरामध्ये जे पाणी वापरलं जातं ते पाणी जर हार्ड असेल तर केस गळती वगैरे होणे किंवा पायपाच्या आतून स्केलिंग वगैरे किंवा घरावरती जे बाथरूम वगैरे असतात डाग वगैरे पडणे त्यामुळं फरशी निकामी होणे असे क्षार पाण्यामुळं प्रॉब्लेम होतात. आणि क्षार जमिनीमुळं काय होतं, हे पिकं वगैरे आहेत, आता काय होतं, पीक यांना जर क्षारयुक्त पाणी दिलं तर त्याच्या उत्पादनात घट होते. किंबहुना काही ठिकाणी तर इतकी बंजर जमीन झालेली का शेतीच पिकत नाही आहे. त्या ठिकाणी मग शेतकऱ्यांनी किती कष्ट केले तरी त्यांना ते उत्पन्न मिळत नाही आहे. आणि विशेष म्हणजे काय होतं, क्षार पाण्यामुळे ना जे ड्रिप सिस्टीम आहे किंवा आपण ठिबक सिंचन वगैरे म्हणतो, त्यांच्या ज्या नळ्या असतात किंवा पाईप्स असतात ते चोक होतात. त्यामुळे तुम्ही एवढी महागडी खरेदी करतात वस्तू ती पण प्रॉपर चालत नाही आहे.
आणि काय होतं, तुम्ही कंपनीचे चांगल्या चांगल्या कंपनीचे औषधं घेतात पण ती विरघळत नाही आहे. तर न विरघळल्यामुळं काय झालं, का शेतकरी कंपन्यांना बोलतात वगैरे, शिव्या वगैरे देतात, ही कंपनीचं असं आहे, पण खरा रिझल्ट त्यांना पाण्यामुळे भेटत नाही आहे. मग त्यामुळं खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान होतं. एवढी महागडी खतं घेऊन, एवढं महाग यंत्रसामुग्री घेऊनसुद्धाही फायदा होत नाही आहे. अशामुळं इतके दुष्परिणाम तुम्हाला खाऱ्या पाण्याचे आणि खाऱ्या जमिनीचे दिसून येतील. खाऱ्या पाण्याचे जे दुष्परिणाम आहेत हे तुम्ही सांगितलं, ज्याचा शेतकऱ्यांना खरं तर मोठ्या प्रमाणात त्रास होतो. पण मग ही जमीन जर आपल्याला सुपीक करायची असेल तर यासाठी काही उपाययोजना आहेत का याबद्दल डॉक्टर रोशन? नक्कीच. आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोनामधून जर म्हणलं तर ज्या व्यक्तीचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं तो व्यक्ती सुदृढ मानला जातो. त्याचप्रमाणे शेतीमध्ये ज्या व्यक्तीचं माती आणि पाणी हे सुदृढ असतं ना, त्याला शाश्वत उत्पादन मिळतं. आता शाश्वत उत्पादन मिळवायचं कसं, आता बरेच शेतकरी काय करतात की खतांवरती खर्च करतात, औषधांवरती खर्च करतात, पण त्यांनी आपली माती परीक्षण केलेलं नसतं, पाणी परीक्षण केलेलं नसतं, आपल्या पाण्यामध्ये काय दोष आहे हे कधी बघितलं नसतं, त्याच्यामुळे त्यांचं उत्पादन कमी मिळत आहे. परंतु जर आपण हल्ली या बघितलं तर क्षारयुक्त पाण्यासाठी उपयोजना, तर आपल्याला मार्केटमध्ये वॉटर कंडिशनर, SV कृषी नेचरचं जे वॉटर कंडिशनर आहे, हे जगातलं पहिलं 30 टेक्नॉलॉजीचं वॉटर कंडिशनर आहे. इलेक्ट्रोलिसिस इलेक्ट्रॉनिक विथ इलेक्ट्रोमॅग्नेट, हे जगामधलं असं तंत्रज्ञान आहे की ज्यामध्ये पाण्यामधला जो काय हार्डनेस आहे, जो काय पाण्यामध्ये असणारा PHEC जी क्वालिटी ही डाऊन करतं आणि पाणी ही उपयुक्त बनवतं. अजून दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे जर आपण शेतकऱ्यांनी जर शुद्ध पाणी जर दिलं तर सर्वात महत्त्वाचा फायदा की जे आपण रासायनिक खतं वापरतोय, जे औषधांवरती खर्च करतोय, हा 50% कमी होत चालला आहे. जर अजून एक उदाहरण द्यायचं म्हणलं की शेतकऱ्यांचं उत्पादन कमी होत चाललं आहे, मग त्यामुळे शेतकरी काय करतो की रासायनिक खतं किंवा हे औषध मार ते औषध मार, परिणामी त्याचा खर्च वाढत चालला आहे. परंतु त्याचं हे लक्षात येत नाही की आपला प्रॉब्लेम काय. खरं तर प्रत्येक शेतकऱ्याने आपलं माती परीक्षण पाणी परीक्षण करूनच शेतीचं शाश्वत शेतीचं नियोजन केलं पाहिजे. अगदीच. जमीन आपण सुपीक करू शकतो त्यासाठी तंत्रज्ञान आपल्याकडे आहे, मात्र अनेक शेतकरी जेव्हा क्षारयुक्त पाणी येतं किंवा जमिनीतून शेती घेणं आता शक्य नाही आहे तेव्हा कुठेतरी शेतीकडेच पाठ करताना दिसतात. असं होऊ नये यासाठी तुम्ही दोघं मोठ्या प्रमाणात काम करतात, अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा देखील झाला आहे. मात्र डॉक्टर विलास, मला सांगा की हा क्षार जो आहे तो नेमका तयारच कसा होतो आणि जमिनीपर्यंत पोहोचतो कसा? ॲक्च्युली काय होतं, क्षार जेव्हा तयार होतो तर पाण्यामध्ये प्लस मॉलिक्युल्स आणि मायनस मॉलिक्युल्स, म्हणजे आपण आता प्लस जे मॉलिक्युल्स आहे आपण त्याला सायंटिफिक भाषेत कॅटायन म्हणतो. थोडक्यात कॅटायन म्हणजेच आपण त्याला सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा दुय्य अन्नद्रव्य म्हणतो, आणि हा प्लस चार्ज असतो म्हणून आपण त्याला धनभारित मूलद्रव्य म्हणतो. याच्याबरोबर मायनस मॉलिक्युल्स ॲड होतो तेव्हा तो क्षार तयार होतो. आता मायनस मॉलिक्युल्स म्हणजे तर आता CO3 कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड, हे सगळे मायनस मूलद्रव्य आहे. पण काय होतं, हे दोन्ही एकत्र आले तर तो जो बॉन्ड तयार होतो तो क्षार असतो. पण हा जो CO3 आहे, पण हा पहिला बेस याचवाला आहे ना, गॅस आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, हा CO3 आपण त्याला कार्बन ट्रायऑक्साईड म्हणतो. हा कार्बन ट्रायऑक्साईड जेव्हा अन्नद्रव्याच्या बरोबर येतो तेव्हा त्याचं कार्बोनिक ॲसिडमध्ये रूपांतरित होतं, आपण त्याला लिक्विड फॉर्म म्हणतो. ह्या लिक्विड फॉर्मचं रूपांतरित सॉलिड पार्टिकलमध्ये होतं, त्याला आपण कार्बोनेट म्हणतो. आणि जेव्हा हा तो अन्नद्रव्याबरोबर हा बॉन्ड झाला का तो क्षार तयार होतो. हा क्षार मग तसेच सोडियम क्लोराईड आहेत किंवा कॅल्शियम कार्बोनेट आहे, कॅल्शियम बायकार्बोनेट आहे, असे प्रत्येक 17 प्रकारचे अन्नद्रव्य, 17 प्रकारच्या अन्नद्रव्यामध्ये 7-7 प्रकारचे जे मायनस मॉलिक्युल्स ते ॲड होतात, तो क्षार तयार होतो. अगदीच. क्षार तयार कसा होतो, क्षारयुक्त जमीन, क्षारयुक्त पाणी याबद्दल तुम्ही सांगितलं, त्याचे दुष्परिणाम नेमके काय काय असतात हेही तुम्ही सांगितलं. मात्र आता आपण यावरच्या उपाययोजना काय आहेत याबद्दलही माहिती घेऊया. डॉक्टर रोशन, मला सांगा, मगाशी तुम्ही वॉटर कंडिशनरचा उल्लेख केला तर यामध्ये नेमकं काय होतं, याचं कार्य नेमकं कसं चालतं? खरं तर वॉटर कंडिशनरमध्ये एक मुख्य कारण फायदा असा होतो की जे हार्ड वॉटर आहे, ज्या शेतकऱ्यांचा pH वाढलेला आहे तो नॉर्मल होत असतो. आता एक सर्वात उदाहरण जर घेतलं की तुम्ही कुठलं एक औषध घेतलं, केमिकल मॉलिक्युल जर घेतलं आणि जर तो हार्ड वॉटरमध्ये मिक्स केला तर त्याचेवाले रिपोर्ट हे 50% कमी होतात. मग हेच जर तुम्ही हे वॉटर कंडिशनरमधून जर घातला तर त्याचा जो हार्डनेस असतो तो पूर्णतः खाली येतो. दुसरं महत्त्वाचा, जे पाण्यामध्ये सुप्त अवस्थेमधले अन्नद्रव्य असतात ते ॲक्टिव्ह झोनमध्ये आपल्याला भेटतात. म्हणजे पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, नत्रस, पुरत, पालाश हे अन्नद्रव्य आहे, परंतु हे ॲक्टिव्ह झोनमध्ये नसतात. परंतु हे जर वॉटर कंडिशनरमधून पाणी जर गेलं तर ते ॲक्टिव्ह झोनमध्ये येतो. त्याच्यानंतर पाण्यामध्ये जो चिकटपणा असतो, ज्याला आपण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतो,
तो सुद्धा नाहीसा होतो. त्याने काय फायदा होती, जमिनी जो सुप जमिनीमधली सुपीकता वाढते, जमिनीमध्ये जो चिकटण्याचं द्रव्य असतं ना, जी जमीन चिकट होत चालली आहे आणि चिकट होत होत जी मुळी चालत नाही, तो वॉटर कंडिशनरमुळे पूर्णतः सॉल्व होतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सफेद मुळी, सफेद रूट, जे आज मार्केटमध्ये शेतकरी सर्वात जास्त जो कशावरती खर्च करत असेल तो फक्त पांढरी मुळीवरती. कारण हे शेतकऱ्याला सुद्धा माहिती आहे, जर आपल्या जमिनीमधले जर सफेद रूट जर चालले तर आपलं उत्पादन चालेल. तर मार्केटमध्ये अनेक प्रकारचे औषधं आहे, तरीसुद्धा ते सफेद मुळी चालत नाही. तर पहिला प्रश्न ह्या वॉटर कंडिशनरमुळे ती सफेद मुळीचा प्रश्न सॉल्व होतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी सफेद मुळीसाठी कडक जमीन होत चालली, त्याच्यासाठी सायट्रिक ॲसिड वापरत आहे किंवा वेगवेगळे प्रकारचे मार्केटमध्ये जे ॲसिड्स आहे जे मानवी जीवनासाठी घातक आहे आणि जमिनीसाठीसुद्धा घातक आहे, जे बॅक्टेरिया किंवा मित्र किडे, मित्र बुरशी ही जमिनीतली घातक होत चालली, तिचा खर्च पूर्णतः नाहीसा होऊन या वॉटर कंडिशनरमुळे त्याचा खर्च वाचतो आणि शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी एक चालना मिळते. अगदीच. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आता पुढे जाऊन आपलं उत्पादन नेमकं कसं वाढेल आणि त्यातून उत्पन्न कसं मिळेल असा ज्यांना प्रश्न आहे, तर हा प्रश्न या वॉटर कंडिशनरमुळे नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतो. वॉटर कंडिशनरबद्दल तुम्ही सांगितलं, आता डॉक्टर विलास मला हेही जाणून घ्यायचं आहे की गार्डन एअर वॉटर कंडिशनर यामध्ये नेमकी कोणती टेक्नॉलॉजी वापरते आणि सर्वसामान्य जे शेतकरी आहेत ज्यांना काही फार टेक्नॉलॉजीबद्दल कळत नाही पण त्यांना या समस्येवर मात करायची, त्यांनाही आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली आपलं हे जे वॉटर कंडिशनर आहे, गार्डनेर वॉटर कंडिशनर म्हणतो आम्ही त्याला, ते भारतातलं पहिलं वॉटर कंडिशनर बनवणारा मी आहे. म्हणजे भारतात कोणी जर भारतातला वॉटर कंडिशनरचं जनक असे मला म्हणतात. तर काय झालेलं आहे, पहिलं मी मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर बनवलं होतं, पण आम्ही आता काय झालं होतं, एक अशी रूढी परंपरा वॉटर कंडिशनरवाल्यांनी चालू केली होती का, आम्ही क्षारांचं विघटन करतो, क्षारांचं विघटन होतं, पण बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला काही ठिकाणी रिझल्ट भेटत नव्हते. मग आम्ही जेव्हा खूप स्टडी केल्यानंतर असं जाणवलं का मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर हा फक्त काही कालावधीसाठी अन्नद्रव्याला ॲक्टिवेट करतो किंवा एनरायज करतो किंवा ऊर्जित करतो, त्याच्यामुळं थोडाफार रिझल्ट दिसतो. पण नंतर असं लक्षात आलं का ह्या ठिकाणी याच्यावर EC किंवा PH परिणाम करत नाही. मग आम्ही असं संशोधन करत करत आम्ही 3 स्टेजचं वॉटर कंडिशनर बनवलं. पहिली स्टेज इलेक्ट्रॉलिसिस, डायनॅमिक पल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक, अशा 3 स्टेजमध्ये बनवलं. तीन स्टेजमध्ये बनवण्याचं कारण हे होतं का, जो क्षार तयार होतो, एक कॅटायन ॲनायन एकत्र आला का क्षार तयार होतो. आता कॅटायन ॲनायनचा जो बॉन्ड आहे तो जर आपल्याला तोडायचा असेल तर त्याला कॅथोड आणि ॲनॉडच लागतात. कॅथोड ॲनॉड असेल तरच सॉल्ट ब्रेक होतो. पण खूप कंपन्यांनी असं लोकांच्या मनी किंवा ठासवलेलं आहे की हातोडा मारून मारून आम्ही सॉल्ट ब्रेक करतो. सॉल्ट कोणतीच वॉटर कंडिशनर सॉल्ट ब्रेक करत नाही, त्याला कॅथोड ॲनॉडच लागतात आणि कॅथोड ॲनॉड कन्सेप्ट फक्त आपल्या वॉटर कंडिशनरमध्ये आहे. तर या ठिकाणी आम्ही काय केलेलं, पहिल्या स्टेजला कॅथोड ॲनॉड बसवलेलं आहे. तर जेव्हा पाण्याचा प्रवाह कॅथोड ॲनॉडमधून वाहत असतो तेव्हा कॅथोड ॲनॉन ॲट्रॅक्ट होतो, ॲनॉड कॅथोन ॲट्रॅक्ट होतो, तो सॉल्ट ब्रेक होतो. आता ब्रेक झाला, शेवटी तो प्लस मायनस आहे. प्लस मायनस असल्यामुळं काय झालेलं आहे, प्लस त्यांच्यामध्ये ॲट्रॅक्शन आहे. मग ते ॲट्रॅक्शन असल्यामुळं काय होतं, ते पुन्हा एकत्र येतात. मग ते एकत्र येऊ नये म्हणून आपण सेकंड स्टेजला ना डायनॅमिक पल्स बसवलेले आहेत. डायनॅमिक पल्स बसवल्यामुळं काय झालं, पाण्यावर प्लस करंट सोडला. प्लस करंट सोडल्यामुळं काय झालं, पाण्यामधील जे मायनस मॉलिक्युल्स होते त्यांचा मायनर चार्ज प्लसकडे अट्रॅक्ट झाला आणि जे कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड हे डेड झाले. डेड झाल्यामुळं काय झालं, त्यांचं जे फंक्शन स्टॉप झालं. फंक्शन स्टॉप झाल्यामुळं काय झालं, त्या ठिकाणी पाण्याच्या अंगी जो जडपणा होता किंवा ECPH जो वाढलेला होता तो कमी झाला. आणि विशेष म्हणजे क्षार फुटल्यानंतर पाण्यामधील जे अन्नद्रव्य ते वेगळे झाले. आणि आता ते अन्नद्रव्य आपल्याला गरजेचं आहे, पण तो गरजेचे असतानासुद्धा क्षार फुटल्यानंतर ते अन्नद्रव्य डिॲक्टिव्ह फॉर्ममध्ये, आपण त्याला मराठीत सुप्त अवस्था म्हणतो, ते सुप्त अवस्थेत राहतात. मग सुप्त अवस्थेत जर राहत असेल तर ते क्षारामधील जे अन्नद्रव्य ते त्यांना भेटत नाही. मग त्यांना ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण लास्ट स्टेजला इलेक्ट्रोमॅग्नेट बसवलेले आहेत. तर इलेक्ट्रोमॅग्नेटमधनं काय होतं, जेव्हा पाणी पास होतं किंवा तो फ्लो जातो तेव्हा पाण्यामधील जे सुप्त अवस्थेमधील जे अन्नद्रव्य ते ॲक्टिव्ह होतात, त्यांचे तुम्हाला पिकांना अन्नद्रव्य म्हणून उपयोगी पडतात. विशेष म्हणजे या ठिकाणी ना या वॉटर कंडिशनरमध्ये तुम्हाला अन्नद्रव्य भेटतं, बाकीचं कशातही तुम्हाला अन्नद्रव्य भेटत नाही. हा एक खूप प्लस पॉईंट आपल्या वॉटर कंडिशनरमध्ये आहे. अशा 3 स्टेजचा आम्ही वॉटर कंडिशनर बनवलेला आहे. विशेष म्हणजे आपल्या ह्या वॉटर कंडिशनरवर IIT पवई डॉक्टर दीपक बोरणार यांनी PhD केलेली. जगातील एकमेव मशीन आहे का त्याच्यावर PhD झालेली आहे. अनदर कोणत्याही वॉटर कंडिशनमध्ये PhD झालेली नाही आहे.
अगदीच. खरं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची जी गोष्ट आहे त्याची निर्मिती तुम्ही केली आणि म्हणूनच तुमच्या या कार्यासाठी तुम्हाला अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलेलं आहे आणि जलतज्ज्ञ अशी तुमची महाराष्ट्रभर नाही तर देशभरात ओळख देखील आहे. याच वॉटर कंडिशनरचा आणखीन कोणकोणत्या ठिकाणी आपण उपयोग करू शकतो? या ठिकाणी करता जिथं जिथं हार्ड वॉटर आहे किंवा आपण जड पाणी म्हणतो, ज्या ज्या ठिकाणी जड पाणी असेल त्या सगळ्या ठिकाणी उपयोग होतो. मग शेतीसाठी असेल किंवा कारखान्यांसाठी असेल किंवा घरगुती, त्याच्यानंतर पॉली हाऊस, नर्सरी, जलतरण तलाव, अशा सगळ्या ठिकाणी हार्ड वॉटर ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी याचा वापर होतो. अगदीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे. यानंतर खतांकडेही आपण वळूयात. मला सांगा, सेंद्रिय खतं असतील किंवा रासायनिक खतं असतील तर याचा देखील आपण उपयोग करावा की उपयोग करू नये याबद्दल तुमचं मत काय? खरं तर सेंद्रिय शेती ही एक काळाची गरज झालेली आहे. ज्याप्रमाणे शेती करायला पाहिजे, समजा आता नायट्रोजन, फॉस्फरस किंवा पॉटेशची कमतरता ही तुम्ही माती परीक्षणाच्या अनुषंगाने करा. जर तुमच्या एक एकरामध्ये 25 किलो नायट्रोजनची गरज आहे तर तुम्ही 25 किलोच वापरलं पाहिजे. तिथे आमचा शेतकरी हा 50 किलो किंबहुना 100 किलो 150 किलोपर्यंत वापरत आहे. त्याच्यामुळे रासायनिक शेतीचा दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे. आणि खरं तर आज मार्केटमध्ये जर बघितलं की सर्वांवरती उपयोजना आहे परंतु माती आणि पाण्यावरती उपयोजना नाही. प्रत्येक जण म्हणतं हे खत टाकल्याने ही उत्पादन मिळेल, प्रत्येक जण म्हणतं 10 मिलीची बॉटल मारा तुम्हाला 100 क्विंटल उत्पादन मिळेल, परंतु कसं मिळवायचं आणि काय काय प्रॉब्लेम येतं आज याच्यावरती कोणी सोल्युशन काढायला गरज तयार नाही. परंतु जर मी एवढं सांगितलं ज्या शेतकऱ्यांचं माती आणि पाणी सुदृढ, असं म्हटलं जातं की तालमीमधला माणूस हा स्वतः सशक्त पाहिजे, रात्रीतून तो तयार होत नसतो. त्याच्यामुळे तुम्ही आधी पहिली तुमची माती आणि पाणी सुदृढ ठेवा, नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये उत्पादन मिळेल. अगदीच. आणि भारतातील पहिलं वॉटर कंडिशनर बनवण्याचा मान हा तुमचा आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही किती प्रोडक्टचं उत्पादन केलं आहे आणि किती शेतकऱ्यांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत तुमचं हे प्रोडक्ट पोहोचलं आहे? ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर मी आत्तापर्यंत 27,000 आसपास मशीन बसवलेले आणि त्यात प्लस पॉईंट असा की नाशिक जिल्हा, एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 14,000 मशीन झालेले आहेत आणि संबंध भारतभरात, त्याच्यानंतर 7 युरोपियन कंट्री म्हणण्यापेक्षा बाहेरच्या देशामध्ये पण आपला माल सप्लाय होतो. आता तसं हे वॉटर कंडिशनर जसजशी काळाची गरज आहे आता तसं कॉन्टॅक्ट भरपूर होतो, पण आमचं पण लिमिटेशन येतं, त्यामुळे आम्ही इतकं उत्पादन काढू शकत नाही. पण फ्युचरमध्ये पण आमचा तो प्लॅनिंग आहे का अजून आपल्याला कसा भर देता येईल आणि कसं नवीन आपण डेव्हलप करू शकतो याच्याकडे आता जास्त आम्ही दखल देत आहोत. अगदीच. जसं की आपण बघतो की आता पारंपरिक शेती व्यतिरिक्त यंग जनरेशन देखील शेतीमध्ये येत आहे आणि तुम्ही या व्यवसायामध्ये उतरला आहात. तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहात आणि एक यंग प्रोफेशनल म्हणून आपल्याला आणखीन तरुणांना शेतीकडे आकर्षित करायचं आहे. तर यासाठी या व्यवसायात काम करताना, वॉटर कंडिशनर तयार करताना काही आव्हानं तुम्हाला वाटतात का आणि तरुणांना आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं शेतीकडे पुन्हा यासाठी देखील तुम्हाला काही सांगायचं आहे का? नक्की. सर्वात प्रथम तर आम्हाला जे आव्हान आले की वॉटर कंडिशनर हे काम कसं करतं, कारण हा शेतकऱ्यांवरती ते कधीही माहिती नव्हतं आणि शेतकऱ्यांना एक चुकीचे कन्सेप्ट सांगितले असते ते TDS, ज्याला आपण टोटल डिझॉल्व सॉलिड म्हणतो, की शेतकरी एकच प्रश्न सांगतो की TDS म्हणजे काय आणि TDS कमी होतो का. खरं तर या वॉटर कंडिशनरमध्ये कधीही TDS कमी होत नाही, कारण TDSचा लॉंग फॉर्म आणि TDSचा अर्थ हा खूप वेगळा आहे. TDS म्हणजे क्षार नव्हे, तर हे एक मला सांगायचं आहे. आणि तरुणांनी नक्कीच या शेतीकडे आपण वळलं पाहिजे आणि शेती ही शाश्वत केली पाहिजे. जी पारंपरिक पद्धतीने आम्ही शेती करतोय, जे काही चुकीच्या आमच्या वडिलांनी जी चुकीची पद्धत केली ही आम्ही करायला नकोय आणि एक शाश्वत शेतीकडे नक्कीच तरुणांनी वळायला पाहिजे. अगदीच. आज तुम्ही TV9 मराठीच्या डिजिटल कार्यालयात आहात आणि तुमच्या व्यवसायाबद्दल तुम्ही आपल्या संपूर्ण प्रेक्षकांना सांगतायत. तर ज्या शेतकऱ्यांना तुमच्याशी संपर्क करायचा आहे आणि आपलं प्रोडक्ट हवं आहे त्यांना देखील तुम्हाला काय सांगायचं आहे का, ते आपल्याशी संपर्क कसा करू शकते? आमचं जे वॉटर कंडिशनर बऱ्याच ठिकाणी मिळतं. नाशिकमध्ये वाजे साहेब आहे, त्यांच्याकडं पण उपलब्ध आहे. पुण्यामध्ये तसंच सांगली, कोल्हापूर. तर तुम्ही आमचा जो नंबर दिलेला त्या नंबरवर जर कॉन्टॅक्ट केला तर आम्ही तुम्हाला गायडन्स करू, त्या ठिकाणचा सर्वे करू, त्याच्यानंतर आमची टीम तुमच्याकडे येतील, तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याद्वारे पण आपण वॉटर कंडिशनर घेऊ शकतात. अगदीच. तुम्हाला देखील काही सांगायचं आहे का? नक्कीच. सर्व शेतकऱ्यांनी शेती करायच्या आधी आपलं माती परीक्षण करा, पाणी परीक्षण करा आणि नक्कीच माती पाण्यामध्ये काय बदल आहे त्या दृष्टिकोनातून आपण शेतीकडे वळायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक मला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आपण शेती करत चाललो आहे
त्या शेतीला अजून कशा पद्धतीने वेगळं काहीतरी करता येईल याच्याकडे सुद्धा नक्कीच बघितलं पाहिजे. नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतीवरती आणलं पाहिजे आणि आपलं जो काही उत्पादनाचा रेशो आहे हा जो काही आज 50 वरून 60 वर 60 वरून 70 70 वरून कसा 100 वरती आणता येईल ह्याकडे आपण नक्कीच बघितलं पाहिजे. आणि नवीन नवीन पीक आता मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या पिकं चालले त्या पिकानुसार आपण सुद्धा शेती केली पाहिजे. अगदीच. तर डॉक्टर विलास आणि डॉक्टर रोशन यांनी सांगितल्याप्रमाणे पारंपरिक शेती तर भारतामध्ये होतेच आहेत, मात्र महाराष्ट्रामध्ये आता तंत्रज्ञानामुळे देखील ज्या नवीन यंत्रणा तयार करण्यात आला आहे त्याचा उपयोग आपल्या शेतकऱ्यांनी करावा आणि शेती उत्पन्न भरघोस घ्यावं, स्वतःचा आर्थिक फायदा घ्यावा आणि या तंत्रज्ञानाचा देखील आपण उपयोग करावा. त्यामुळे वॉटर कंडिशनरबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून या यंत्रणेबद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला वॉटर कंडिशनर कसं वापरायचं आहे त्याचे आणखीन कोणकोणते उपयोग आहेत हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही डॉक्टर विलास आणि डॉक्टर रोशन यांच्याशी संपर्क साधू शकता. आज तुम्ही TV9 मराठीच्या कार्यालयात आलात आणि तुमच्या या अनोख्या उत्पादनाबद्दल आम्हाला माहिती दिली ज्याचा अर्थात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आमच्याशी संवाद साधला, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.